नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी मधील गणित विषयातील बेरीज बिन हच्याची हा घटक अभ्यासणार आहोत. उजळणी एक अंकी संख्यांची बेरीज. उजळणी म्हणून आपण एक अंकी संख्यांची बेरीज कशी करतात ते एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी चार एकक आहेत म्हणून ते एककाच्या घरात लिहिले. दोन सुद्धा एकक आहेत म्हणून तेही एककाच्या घरात लिहिले. म्हणजे चार आणि दोन यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. चार अधिक दोन हे एकत्र केले, मिळवले, त्यांची बेरीज केली म्हणजेच बेरीज करून त्यांचे उत्तर सहा मिळतात. तेही एकक आहेत म्हणून एककाच्या घरात लिहिले. येथे असणाऱ्या चार काड्या आणि दोन काड्या या दोघांची बेरीज केली म्हणजे एकत्र केले तर ते होतात सहा. म्हणजे चार अधिक दोन बरोबर सहा. आपण बिन हच्याची बेरीज पाहत आहोत. म्हणजेच ज्या बेरजेमध्ये हच्चा येत नाही अशी उदाहरणे पाहत आहोत. या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे पाच अधिक तीन. पाच आणि तीन हे एकक आहेत त्यामुळे ते एककाच्या घरामध्ये उभ्या मांडणीत मांडून घेऊया. पाच अधिक तीन म्हणजेच पाच मध्ये तीन मिळवल्यानंतर उत्तर मिळते आठ. पाच एकक अधिक तीन एकक बरोबर आठ एकक. कारण हे फक्त एककच आहेत, एक एकटे आहेत त्यामुळे ते एकक आहेत. दोन अंक आल्यानंतर त्यामध्ये एक दशक असतो आणि एक एकक असतो. परंतु या ठिकाणी एक एकटेच अंक असल्यामुळे ते सर्व एकक आहेत. दुसरं उदाहरण पाहूयात सहा अधिक दोन. ते उभ्या मांडणीमध्ये मांडून घेऊया. सहा अधिक दोन. सहा एकक आणि दोन एकक यांची बेरीज करायची आहे. सहा मध्ये दोन मिळवल्यानंतर उत्तर येते आठ एकक. ही उदाहरणे सोडवूयात. यातील पहिलं उदाहरण आहे पाच अधिक चार. उभ्या मांडणीमध्ये पहिल्यांदा मांडून घेऊया. पाच अधिक चार. पाच एककामध्ये चार एकक मिळवल्यानंतर उत्तर येते नऊ एकक. पुढील उदाहरण पाहूयात चार अधिक चार. चार एकक अधिक चार एकक. चार एककामध्ये चार एकक मिळवल्यानंतर उत्तर मिळते आठ एकक. पुढील उदाहरण आहे तीन अधिक सहा. तीन एकक अधिक सहा एकक. तीन एककामध्ये सहा एकक मिळवल्यानंतर उत्तर येते नऊ एकक. अशा रीतीने एक अंकी संख्यांची बिन हच्याची बेरीज आपण करू शकतो. दोन अंकी संख्यांची बेरीज. तेवीस अधिक बारा बरोबर किती. वस्तूंच्या सहाय्याने पहिल्यांदा मांडून घेतले. तेवीस म्हणजे दोन दशक तीन एकक आणि बारा म्हणजे एक दशक दोन एकक. तेच आपण अंकांमध्ये सुद्धा पुढे मांडले दशक आणि एकक स्वरूपात. दोन दशक तीन एकक अधिक एक दशक दोन एकक. पहिल्यांदा एककांची बेरीज करूया. एककाच्या घरामध्ये आहेत तीन एकक आणि दोन एकक यांची बेरीज केली म्हणजेच तीन अधिक दोन बरोबर पाच एकक. आता दशकांची बेरीज. दोन दशक अधिक एक दशक. दोन आणि एक तीन म्हणून तीन दशक. उत्तर आले तीन दशक पाच एकक. तेवीस अधिक बारा बरोबर पस्तीस. आता हे उदाहरण पाहूया. वस्तूंच्या रूपामध्ये मांडलेले उदाहरण पहिल्यांदा समजून घेऊयात. दोन दशक कांड्या आणि चार सुट्टे ठोकळे अधिक एक दशक कांडी आणि तीन सुट्टे ठोकळे. आडव्या मांडणीमध्ये याची मांडणी करूया. दोन दशक चार एकक अधिक एक दशक तीन एकक. आता पहिल्यांदा एककांची बेरीज करूया. चार एकक अधिक तीन एकक बरोबर सात एकक. चार एकक आणि तीन एकक यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येते सात एकक. आता दशकांची बेरीज करूया. दोन दशक अधिक एक दशक बरोबर तीन दशक. दोन दशक चार एकक अधिक एक दशक तीन एकक बरोबर तीन दशक सात एकक म्हणजेच सदोतीस. आलं ना उदाहरण लक्षात. आता पुढील उदाहरणे पाहूया.
23 अधिक 32 म्हणजेच 2.3 एकक अधिक 3.2 एकक. पहिल्यांदा एककांची बेरीज. 3 एकक अधिक 2 एकक बरोबर 5 एकक. आता दशकांची बेरीज. 2 दशक अधिक 3 दशक बरोबर 5 दशक म्हणजेच 23 अधिक 32 बरोबर 55. 24 अधिक 3 म्हणजेच 2.4 एकक अधिक 3 एकक. या ठिकाणी खाली दशक नाहीत, फक्त वरतीच दशक आहेत. त्यामुळे एककांची पहिल्यांदा बेरीज करूयात. 4 एकक अधिक 3 एकक बरोबर 7 एकक. आणि दशकांची बेरीज करताना फक्त 2 दशक आहेत, खाली दशक नाहीत. त्यामुळे ते 2 दशक तसेच खाली लिहिले म्हणजेच 2 दशक अधिक 0 दशक बरोबर 2 दशक. म्हणून 24 अधिक 3 बरोबर 27. 12 अधिक 36 म्हणजेच 1.2 एकक अधिक 3.6 एकक. पहिल्यांदा एककांची बेरीज. 2 एकक अधिक 6 एकक बरोबर 8 एकक. दशकांची बेरीज. 1 दशक अधिक 3 दशक बरोबर 4 दशक म्हणजेच 12 अधिक 36 बरोबर 48. 47 अधिक 41 म्हणजे 4.7 एकक अधिक 4.1 एकक. पहिल्यांदा एककांची बेरीज. 7 एकक अधिक 1 एकक बरोबर 8 एकक. नंतर दशकांची बेरीज. 4 दशक अधिक 4 दशक बरोबर 8 दशक. उत्तर आले 8 दशक 8 एकक म्हणजेच 88. खालील बेरजा कर. त्यातील पहिलं उदाहरण आहे 12 अधिक 13 म्हणजेच 1.2 एकक अधिक 1.3 एकक. पहिल्यांदा एककांची बेरीज करूयात. 2 एकक अधिक 3 एकक बरोबर 5 एकक. आता दशकांची बेरीज. 1 दशक अधिक 1 दशक बरोबर 2 दशक. उत्तर आले 2.5 एकक म्हणजेच 25. पुढील उदाहरण सोडवूयात. 15 अधिक 12 म्हणजेच 1.5 एकक अधिक 1.2 एकक. पहिल्यांदा एककांची बेरीज करूयात. 5 एकक अधिक 2 एकक बरोबर 7 एकक. 5 आणि 2 यांची बेरीज 7 येते. आता दशकांची बेरीज. 1 दशक अधिक 1 दशक बरोबर 2 दशक. 2.7 एकक म्हणजेच उत्तर आले 27. ही उदाहरणे सोडवूयात. यातील पहिलं उदाहरण आहे 24 अधिक 5 म्हणजेच 2.4 एकक अधिक 5 एकक. पहिल्यांदा एककांची बेरीज. 4 एकक अधिक 5 एकक बरोबर 9 एकक. आता दशकांची बेरीज. दशकाच्या घरामध्ये फक्त 2 आहे आणि खाली काहीच नाही. म्हणून 2 आहे तसे खाली आपण लिहायचे म्हणजेच 2 दशक अधिक 0 दशक बरोबर 2 दशक. उत्तर आले 2.9 एकक बरोबर 29. पुढील उदाहरण 16 अधिक 23 म्हणजेच 1.6 एकक अधिक 2.3 एकक. पहिल्यांदा एककांची बेरीज. 6 एकक अधिक 3 एकक बरोबर 9 एकक. आता दशकांची बेरीज. 1 दशक अधिक 2 दशक बरोबर 3 दशक. उत्तर आले 3.9 एकक म्हणजेच 39. पुढील उदाहरण सोडवूयात. 37 अधिक 2 म्हणजेच 3.7 एकक अधिक 2 एकक. पहिल्यांदा एककांची बेरीज. 7 एकक अधिक 2 एकक बरोबर 9 एकक. आता दशकांची बेरीज. 3 दशक अधिक काहीच नाहीत म्हणजेच 0 दशक. 3 दशक अधिक 0 दशक बरोबर 3 दशक. उत्तर आले 3.9 एकक म्हणजेच 39. अशा प्रकारे 2 अंकी संख्यांची सुद्धा आपण बिनहच्याची बेरीज करू शकतो. अशा रीतीने आज आपण इयत्ता 2 मधील गणित विषयातील बेरीज बिनहच्याची हा घटक अभ्यासला. धन्यवाद.